नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके, वी हॅव सीन the concept of the metric space and we have taken some of the examples of the metric space. Today we see one example. Here first I write here the example. Let x be the set of all sequences of complex numbers. Let x be the let x be the set of all complex numbers let x be the set of all complex numbers we define the function d we define the exact the example बुक मध्ये आहे. एक्झाम्पल नंबर 6 जे की पेज नंबर 712 वर आहे. लेट एक्स बी द सेट ऑफ ऑल कॉम्प्लेक्स नंबर्स वी डिफाइन द फंक्शन डी वी डिफाइन द फंक्शन डी वी डिफाइन द फंक्शन डी बाय इथं फंक्शन डिफाईन केलेलं बघा. आय राईट हिअर डी ऑफ एक्स कॉमा वाय विच इज इक्वल टू डी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n 1/2 to the power n इंटू मॉड ऑफ एक्स एन मायनस yn whole divided by 1 plus mod of xn minus yn. So this function is defined by summation I is equal to 1 to n 1/2 to n into mod of xn minus yn divided by 1 plus xn minus yn. So we have to prove this x is a metric space. We have to prove here x is a metric space. We prove x is a metric space and here x be the set of all complex numbers. Let x be the set of all sequences of complex numbers. Here we just make here x be the set of all sequence of complex numbers. Set of all sequences. Set of all sequences of I write in short here this complex numbers, sequence of complex numbers, and here function is defined by like this. So आता x चे element काय sequences आहेत. For all x is equal to xn, x is equal to xn, y is equal to yn. So these are belong to capital X. कॅपिटल एक्स सेटचे मेंबर काय सगळ्या सिक्वेन्सेस आहेत. कुठलाही एक एलिमेंट एक्स घेतला तर ती सिक्वेन्स आहे आणि इथं फंक्शन असं डिफाईन केलेलं आहे. तर याच्यामध्ये हे एक्स हा मेट्रिक स्पेस आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग त्यासाठी आपल्याला अगोदर हे फंक्शन डी जे आहे हे मेट्रिक फंक्शन आहे हे प्रूव्ह करावं लागेल. जर डी मेट्रिक फंक्शन झालं तर ऑटोमॅटिकली एक्स हा सेट मेट्रिक स्पेस होईल. मग आपल्याला इथं मेट्रिक स्पेसच्या
चार प्रॉपर्टी सैटिस्फाय झाले पाहिजे या एक्सच्या एलिमेंट साठी हे फंक्शन यूज करून। तर आता हे इन टर्म्स ऑफ समेशन आणि मॉड या बाकीच्या तीन प्रॉपर्टी तुम्हाला प्रूव करता येतील। मी तर तुम्हाला फक्त ट्रायंगल इनइक्वालिटी तेवढी सांगतो। इन शॉर्ट थोडक्यामध्ये त्या बाकीच्या कंडिशन्स देखील तुम्हाला प्रूव करता येतील। पहिल्या तीन कंडिशन ज्या आहेत, जसं की आता पहिली कंडिशन आपल्याला शॉर्टमध्ये सांगतो, डी ऑफ एक्स वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो हे प्रूव करायचे। मग इथे एक्स आणि वाय हे सिक्वेन्सेस असतील। जसं की आता हे प्रूव करायचं असेल तर आपण असं सांगू शकतो मॉड्युलस नुसार, दॅट मॉड ऑफ एक्स एन मायनस वाय एन, मॉड ऑफ मॉड्युलस इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो फॉर द कॉम्प्लेक्स नंबर ऑल्सो। सो दिस होल डिवायडेड बाय वन प्लस मॉड एक्स एन मायनस वाय एन, सो दिस इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो। फर्स्ट स्टेप मध्ये आपण असं लिहिणार दिस इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, अँड ॲज दिस इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, देन इन द नेक्स्ट स्टेप मल्टिप्लाइंग दिस बाय वन अपॉन टू रेस टू एन अँड टेकिंग समेशन फ्रॉम आय इज इक्वल टू वन टू एन, सो दिस इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो अँड हिअर दिस लेफ्ट हँड साईड। आणि इथं लिहि लेफ्ट हँड साईड म्हणजे काय असेल, इथं डिफाईन केलेलं हे फंक्शन असेल। म्हणून मग ह्याच्या खालच्या स्टेपला आपण काय लिहिणार, देअर फॉर डी ऑफ एक्स वन इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, ही पहिली कंडिशन प्रूव्ह होईल। सिमिलरली आपल्याला दुसऱ्या कंडिशन्स प्रूव्ह करता येतील। जसं की इथं ही पूर्ण जी टर्म आहे, ही पूर्ण ऍज इट इज जी इथं लेफ्ट हँड साईड याची लिहिलेली आहे, ही झिरो कधी असेल, इफ अँड ओनली एक्स एन इज इक्वल टू वाय एन, सिक्वेन्सेस एक्स एन वाय एन इक्वल असतील, म्हणजेच एक्स इज इक्वल टू वाय असेल तर हे इक्वल होतील। आणि तसंच सिमेट्री देखील प्रूव्ह करता येईल। इथं आपण फक्त ट्रायंगल इनइक्वालिटी डिस्कस करणार आहे। सो नाव हिअर वी सी हिअर ट्रायंगल इनइक्वालिटी, सो सोल्युशन हिअर लेट झिरो लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू बीटा। तर अल्फा आणि बीटा हे समजा असे नंबर्स असतील, यांच्यामध्ये असं रिलेशन असेल, झिरो इज लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू बीटा, अल्फा आणि बीटा हे दोन्ही पॉझिटिव्ह असतील आणि अल्फा आणि बीटामध्ये काय रिलेशन असेल, अल्फा इज लेस दॅन इक्वल टू बीटा। मग आता असे जर असेल तर याच्यावरून आपल्याला अल्फा बीटा नंबरसाठी असं रिलेशन मिळेल, अल्फा इंटू बीटा, आणि ही सिमिलर क्वांटिटी लिहितो मी अल्फा इंटू बीटा, राईट हिअर सेम क्वांटिटी अल्फा इंटू बीटा। आता या तर दोन्ही इक्वल क्वांटिटी आहे, तर दोन्ही बाजूला आपण या साईडला अल्फा जर ऍड केला आणि इकडच्या साईडला बीटा जर आपण ऍड केला तर दोन्हीमध्ये काय रिलेशन होईल, ठीक आहे, अल्फा बीटा ही दुसरी दुसरी जी टर्म आहे, दुसरी तर सिमिलर टर्म आहे, दुसरी ही दुसऱ्या दुसऱ्या टर्म दोन्हीकडच्या सेम आहेत, आणि नंतर मग प्लस केलेला अल्फा आणि बीटा आहे, या दोघा अल्फा आणि बीटामध्ये बीटा ग्रेटर आहे, त्याच्यामुळं इथं काय कम्पॅरिझन मध्ये आपल्याला काय इनइक्वालिटी मिळेल, दोघांमध्ये अशी इनइक्वालिटी मिळेल, सो दिस इज लेस दॅन इक्वल टू, दिस इज लेस दॅन इक्वल टू दिस वन। सो नाव वी हॅव टू यूज हिअर दिस, वी फर्दर सिम्प्लिफाय दिस, आपण ह्याला थोडं सिम्प्लिफाय करू। आता हे जे रिलेशन आहे ह्याला दोन्ही बाजूला डिवाइड करू, अल्फा प्लस बीटा लेस दॅन इक्वल टू ही इनइक्वलिटी आहे, याच्या दोन्ही बाजूला आपण वन प्लस अल्फा इंटू वन प्लस बीटा ना दोन्ही बाजूला डिवाइड करू। वी हॅव dividing both sides by 1 plus alpha into 1 plus beta, 1 plus alpha into 1 plus beta na doni side la ya inequality cha apan divide karu, ma aplyala kay mel itha, therefore ata hi ji inequality ahe alpha plus alpha into beta hi li tumhi is less than equal to, आपण याला डिवाइड कशाने करायला ते लिहू, तिथं डिवाइडेड बाय वन प्लस अल्फा इंटू
वन प्लस बीटा, दिस इज लेस देन इक्वल टू, इकडची राइट हँड साइडची ही टर्म काय, बीटा प्लस अल्फा इंटू बीटा, आणि आपण डिवाइड कशाने करतोय, वन प्लस अल्फा इंटू वन प्लस बीटा न डिवाइड करतो. आता इथं हे न्यूमरेटर जो आहे, न्यूमरेटर मधली टर्मला आणि इकडच्या पण न्यूमरेटर मधल्या टर्मला सिम्प्लिफाय करू आपण. मीन न्यूमरेटर जो आहे तो इथं परत लिहितो, अल्फा प्लस अल्फा इंटू बीटा, याच्यातून जर अल्फा कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील, वन प्लस बीटा, आणि इथं देखील बीटा जर कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहील, बीटा इंटू ब्रॅकेट वन प्लस अल्फा. सो दिस वन प्लस बीटा ब्रॅकेट, सो दिस ब्रॅकेट गेट्स कॅन्सल विथ दिस ब्रॅकेट, अँड वन प्लस अल्फा, दिस ब्रॅकेट गेट्स कॅन्सल विथ वन प्लस अल्फा. मग इथं काय शिल्लक राहील, अल्फा डिवाइडेड बाय वन प्लस अल्फा, सो दिस इज लेस दॅन इक्वल टू बीटा डिवाइडेड बाय वन प्लस बीटा. सो नाउ वी हॅव दिस इनइक्वलिटी नंबर वन. सो दिस इनइक्वलिटी इज, वी कॅन यूज दिस इनइक्वलिटी. आता ही जी इनइक्वलिटी आहे ही कोणत्या नंबर साठी यूज करतो, असे नंबर की ते अल्फा इज लेस दॅन इक्वल टू बीटा आणि ते दोन्ही पॉझिटिव्ह असले पाहिजे, हे कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या नंबर साठी आपण ही इनइक्वलिटी यूज करू शकतो. नाउ वी यूज हिअर दिस इनइक्वलिटी टू प्रूव्ह हिअर द ट्रायंगल इनइक्वलिटी. सो नाव हिअर ट्रायंगल इनइक्वलिटी साठी आपल्याला तीन एलिमेंट्स लागतील. आपल्याला ट्रायंगल इनइक्वलिटी साठी, सो आय टेक हिअर थ्री एलिमेंट ऑफ द सेट. इथं गिवन सेट हा एक्स आहे, एक्स सेटचे एलिमेंट हे सिक्वेन्स सेट, लेट एक्स इज इक्वल टू एक्स एन, देन वाय इज इक्वल टू वाय एन सिक्वेन्स, अँड झेड इज इक्वल टू झेड इज इक्वल टू सिक्वेन्स झेड एन. सो ऑल दीज थ्री एलिमेंट्स आर बिलॉन्ग टू गिवन सेट एक्स. सो नाउ वी हॅव झिरो इज लेस दॅन इक्वल टू, झिरो इज लेस दॅन इक्वल टू मॉड एक्स एन मायनस वाय एन, दिस इज लेस दॅन इक्वल टू मॉड एक्स एन मॉड एक्स एन मायनस झेड एन प्लस मॉड झेड एन मायनस वाय एन. आता ही आपण हे कशावर मिळालं, झिरो इज लेस दॅन इक्वल टू, झिरो इज लेस दॅन इक्वल टू मॉड एक्स एन मायनस वाय एन, म्हणजे मॉड्युलस ऑफ एक्स एन मायनस वाय एन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. झिरो इज लेस दॅन इक्वल टू दिस मॉड्युलस मीन्स दिस मॉड्युलस इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो मीन्स पॉझिटिव्ह, दॅट्स वाय आय हॅव रिटन दिस. आणि आता ह्या ही जी सेकंड टर्म आहे, एक्स एन मायनस वाय एन मध्ये झेड एन ऍड अँड सबस्ट्रॅक्ट जर केलं म्हणजे मायनस झेड एन प्लस झेड एन, मग ही मॉड्युलसची प्रॉपर्टी यूज करून आपल्याला हे रिलेशन मिळेल. आता काय रिलेशन मिळालं, झिरो इज लेस दॅन इक्वल टू दिस क्वांटिटी इज लेस दॅन इक्वल टू दिस. आता हे आत्ताची इनइक्वलिटी आपण यूज करणार आहे, इनइक्वलिटी वन. इनइक्वलिटी वन कोणत्या नंबर साठी यूज करू शकतो, झिरो लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू बीटा असतील तर. आता ही इनइक्वलिटी सॅटिस्फाय करणार, झिरो इज लेस दॅन इक्वल टू या रिलेशन मध्ये अल्फा हा आहे मॉड एक्स एन मायनस वाय एन, आणि बीटा हा पूर्ण टर्म आहे. बीटा काय, मॉड झेड एन मॉड एक्स एन मायनस झेड एन प्लस मॉड झेड एन मायनस वाय एन आहे. बीटाची पूर्ण इतकी किंमत आहे दोन्ही टर्मची बेरीज मिळून, आणि अल्फा इतका आहे. तर आता हे अल्फा बीटा ही कंडिशन सॅटिस्फाय करतात, म्हणून यांच्यासाठी ही पण इनइक्वलिटी वन सॅटिस्फाय होईल. इनइक्वलिटी आपण वन यूज करू शकतो, म्हणजे इनइक्वलिटी वन मध्ये म्हणजे इनइक्वलिटी वन वन मध्ये अल्फा इज इक्वल टू मॉड एक्स एन वाय मायनस वाय एन पुटअप जर केलं, आणि बीटा इज इक्वल टू मॉड एक्स एन मायनस झेड एन प्लस झेड एन मायनस वाय एन पूर्ण इतकी बीटाची किंमत जर ठेवली तर हे आपल्याला इनइक्वलिटी यूज करता येईल, किंवा ती इनइक्वलिटी यांच्यासाठी पण सॅटिस्फाय होईल. सो देअरफॉर वाय राईट हिअर, देअरफॉर युझिंग इनइक्वलिटी वन, देअरफॉर युझिंग इनइक्वलिटी वन वी हॅव, आता इथे यूज करू अल्फा या इनइक्वलिटी वन मध्ये अल्फा इज इक्वल टू मॉड एक्स एन मायनस वाय एन सबस्टिट्यूट करतो आपण,
So mod xn minus yn, so divided by 1 plus mod xn minus yn. Inequality 1 मध्ये alpha is equal to mod xn minus yn ठेवलं आणि beta is equal to ही right hand side ची पूर्ण टर्म. So this is less than equal to beta. Beta काय put up करायलो, mod xn minus zn plus mod zn minus yn आणि whole divided by inequality 1 मध्ये काय 1 plus beta, मग 1 as it is आणि beta हे पूर्ण सबस्टिट्यूट करतो आपण. Mod xn minus zn mod xn minus zn plus mod zn minus yn. So now here this can be written as left hand side is less than equal to right hand side. This is less than equal to. आता हा denominator जर आपण common लिहिला, हा denominator common आहे तो आपण separate लिहू शकतो. Mod xn minus zn divided by 1 plus mod xn minus zn plus mod zn minus yn plus denominator फक्त separate लिहितो. आता दुसऱ्या न्यूमरेटरच्या खाली पण हा डिनोमिनेटर लिहू शकतो, मॉड झेडीएन मायनस वाय एन, सो होल डिवाइडेड बाय वन प्लस मॉड एक्स एन मायनस झेडीएन प्लस मॉड झेडीएन मायनस वाय एन, सो विच इज लेस देन इक्वल टू mod xn minus zn divided by 1 plus mod xn minus zn plus mod zn minus yn whole divided by 1 plus mod zn minus yn. आता हे आपण कशामुळे लिहिलेले की इथं जी टर्म आहे ही पहिली जी टर्म आहे राईट हँड साईडची याच्यापेक्षा ही मोठी टर्म लिहिली मी, याच्यापेक्षा ही मोठी टर्म राहील, कारण वरच्या टर्मचा डिनॉमिनेटर मोठा आहे. जितका डिनॉमिनेटर मोठा असेल तेवढी त्याची किंमत कमी होईल. म्हणजे हा डिनॉमिनेटर वरच्या टर्म मधला डिनॉमिनेटर मोठा आहे आणि खालच्या टर्म मधला डिनॉमिनेटर लहान आहे, आणि न्यूमरेटर तर सारखा आहे. म्हणजे वरच्या टर्मपेक्षा ही खालची टर्म मोठी आहे. राईट हँड साईड आपली ही मोठीच राहील. काय लेफ्ट हँड साईड पेक्षा राईट हँड साईड मोठी, मग याच्यापेक्षा मोठी क्वांटिटी लिहिली तरी राईट हँड साईड मोठी राहील. आता ही जी क्वांटिटी आहे याच्यापेक्षा ही क्वांटिटी मोठी आहे, म्हणून राईट हँड साईड ही मोठीच राहील. आणि आता आपली लेफ्ट हँड साईड आपल्याला जी इनइक्विलिटी मिळालेली आहे ती आहे लेफ्ट हँड साईडला ही टर्म आहे, राईट हँड साईडला दिस प्लस दिस. आता फक्त दोन्ही बाजूला 1/2 n मल्टिप्लाय करायचं आणि समेशन घ्यायचं. Multiplying both sides by 1/2 n and taking summation from I is equal to 1 to n. आता दोन्ही बाजूला 1/2 n ने मल्टिप्लाय करायचं आणि समेशन घ्यायचं फ्रॉम वन इज आय इज इक्वल टू 1 टू n. आता हे समेशन घेतल्यानंतर लेफ्ट हँड साईड काय मिळेल, ठीक आहे 1/2 n ने मल्टिप्लाय करायचं आणि समेशन घ्यायचं. सो समेशन आय इज इक्वल टू 1 टू n अँड इंटू 1/2 n into this term mod xn minus yn, so divided by
वन प्लस मॉड एक्स एन माइनस वाई एन विच इज लेस देन इक्वल टू समेशन आई इज इक्वल टू वन टू एन वन बाय टू रेस टू एन इंटू दिस टर्म एक्स एन माइनस जेड एन डिवाइडेड बाय वन प्लस एक्स एन माइनस जेड एन प्लस अगेन सिमिलरली समेशन एंड वी आर मल्टीप्लाइंग ईच टर्म बाय वन बाय टू रेस टू एन जेड एन माइनस वाई एन सो होल डिवाइडेड बाय वन प्लस मॉड झेड एन माइनस वाई एन ओके आता इथ आपल गिवन फंक्शन जे डिपेंड के लिए त्यानुसार इथ समेशन आणि वन बाय टू रेस टू एन एक्स एन माइनस वाई एन खाली एक्स एन माइनस वाई एन ही जर टर्म असेल हे गिवन फंक्शन डिपेंड केले नसेल त्यानुसार दिस इज डिस्टन्स बिटवीन एक्स कॉमा वन अँड दिस इज सिमिलरली दिस टर्म इज अ डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस डिस्टन्स बिटवीन झेड कॉमा वाय मीन्स हिअर ट्रायंगल इनइक्वालिटी इज प्रूव्ड सो हिअर ट्रायंगल इनइक्वालिटी इज प्रूव्ड अँड मीन्स हिअर ऑल द फोर कंडिशन्स ऑफ डेफिनेशन ऑफ मेट्रिक आर सॅटिस्फाईड ऑल द फोर कंडिशन्स ऑफ डेफिनेशन ऑफ मेट्रिक आर सॅटिस्फाईड देअरफोर द गिवन फंक्शन डी इज अ मेट्रिक देअरफोर डी इज मेट्रिक ऑन एक्स देअरफोर डी इज मेट्रिक ऑन एक्स And as D is a metric on X, therefore X is a metric space. Therefore X is a metric space. आता इथे ट्रायंगल इनइक्वालिटी डिटेल मध्ये लिहिले तुम्हाला बाकीच्या कंडिशन्स ह्या प्रूव करता येतील ओके okay?